एक छोटासा प्रश्न आहे, इंटेलिजंट असणं म्हणजे नेमकं काय? छान मार्क मिळवणं, पहिला नंबर काढणं किंवा मेडल्स मिळवणं, ट्रॉफीज मिळवणं, हे सगळं म्हणजे इंटेलिजंट असणं का? जेव्हा आपण म्हणतो इंटेलिजंट किंवा इंटेलिजन्स, तेव्हा काय चित्र तुमच्या डोळ्यासमोर येतं? डॉक्टर, इंजिनियर किंवा हायली क्वालिफाईड आणि एकदम स्कॉलर अशी व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर येतात का? ते म्हणजे इंटेलिजन्स का? मलाही असंच वाटायचं की इंटेलिजन्स किंवा इंटेलिजंट असणं म्हणजे खूप छान मार्क किंवा स्कॉलर आणि टीचर्सचे सगळे फेवरेट स्टुडंट्स म्हणजे इंटेलिजंट असणं. पण तुम्ही जर आज पाहिलं तर सिच्युएशन एवढी अनसर्टेन आहे की काही आपण प्रेडिक्ट करू शकत नाही पुढचं काही दिवसांमध्ये काय होईल, किंवा सडनली गोष्टी खूप बदलत आहेत. अशा बदलत्या काळामध्ये आणि अनसर्टेन सिच्युएशन मध्ये, अनसर्टेन फेज मध्ये आपण स्टेबल राहू शकतोय का? मानसिकरित्या, भावनिकरित्या आपण स्टेबल राहू शकतोय? मला असं वाटतं एखादा विद्यार्थी जो खूप छान मार्क मिळवतोय आणि खूप अकॅडमिकली खूप स्कॉलर आहे, खूप हुशार आहे, पण त्या स्टुडंटला जेव्हा तो मोठा होतो तेव्हा त्याच्या करिअरमध्ये जर का त्याच्या क्रिएटिव्ह अॅबिलिटीचा उपयोग स्वतःसाठी आणि इतरांसाठी, समाजासाठी नाही करता आला, तर आपण त्या व्यक्तीला इंटेलिजंट म्हणू शकतो का? मला असं वाटतं की नाही म्हणू शकत. कारण सगळ्यात आधी स्वतःला जाणणं, माझ्याकडे कोणत्या अॅबिलिटीज आहेत आणि त्या अॅबिलिटीजना मी अजून एनहान्स कसं करू शकतो, त्या अॅबिलिटीजचा वापर मी इतरांसाठी आणि माझ्या स्वतःसाठी कसा करू शकतो पॉझिटिव्हली, चांगल्या पद्धतीने ग्रो होण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. कुठल्याही अनसर्टेन परिस्थितीमध्ये किंवा कुठल्याही डिफिकल्ट चॅलेंजिंग परिस्थितीमध्ये मी स्वतःला, स्वतःचं संतुलन, स्वतःला मी बॅलेन्स्ड कसं ठेवू शकतो, हे म्हणजे इंटेलिजन्स आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? खूप हुशार, स्कॉलर आणि सो कॉल्ड इंटेलिजंट व्यक्ती जर तिच्या आयुष्यातलं फेल्युअर हँडल करू शकली नाही, मॅनेज करू शकली नाही, या फेल्युअरमध्ये स्वतःचं काहीतरी करावं असे विचार येणं किंवा या फेल्युअरमुळे पूर्ण ढासळून जाणं, ह्या अशा व्यक्तींना आपण इंटेलिजंट म्हणू शकतो का? हो की नाही? तुमचं काय मत आहे? इथे मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू शेअर करेन. फक्त अकॅडमिकली चांगला परफॉर्मन्स असणाऱ्या व्यक्तीला आपण इंटेलिजंट म्हणू शकतो, तर तो एक भाग आहे, पण त्या व्यतिरिक्त दुसरी एक बाजू आहे आणि ती दुसरी बाजू म्हणजे जिथे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या स्वतःचं मानसिक भावनिक संतुलन मेंटेन ठेवतोय, ह्या इंटेलिजन्सला इमोशनल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. आणि जर तुम्ही नीट लक्ष दिलं, अकॅडमिकली इंटेलिजंट असणाऱ्या व्यक्तीपेक्षा इमोशनली इंटेलिजंट व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये चांगलं स्कोअर करते, चांगलं परफॉर्म करते आणि आयुष्यामध्ये तिचा स्कोअर चांगला असतो. हे माझं छोटंसं ऑब्झर्वेशन आहे. आता माझ्यासमोर एक प्रश्न असा होता की आपल्या मुलांना आपण इमोशनली इंटेलिजंट बनवण्यासाठी, म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स त्यांचा वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो, आणि ह्या बाबतीतल्या काही सोप्या टिप्स मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. सगळ्यात पहिलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे मुलांना इमोशनली इंटेलिजंट बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना त्यांच्या भावनांकडे लक्ष द्यायला शिकवा. म्हणजे आता त्यांना काय वाटते, नेमकं ते कसं फील करतायत, बरे ह्या फिलिंगमुळे शरीरामध्ये कुठे त्यांना काय जाणवतंय, त्यांच्या भावनेशी अवेअर व्हायला त्यांना शिकवा. ही सगळ्यात पहिली टीप. दुसरी टीप आहे, कोणत्याही भावनेला लेबल करू नका. म्हणजे ही भावना वाईट आहे किंवा ही भावना चांगली आहे, म्हणजे रडणं वाईट आहे, डोंट क्राय, इट इज बॅड, हे वाईट आहे, रडू नकोस, हे वाईट आहे, रडायचं नसतं, हसतच राहायचं असतं. कोणतीही भावना फक्त भावना आहे, ती नैसर्गिक भावना आहे, तिला लेबल करू नये. आणि मुलांना ह्या भावनेला लेबल करायला शिकवू नका, नॅचरली त्या भावनेकडे बघायला शिकवा. तिसरं म्हणजे त्यांना एक्सप्रेस होण्यासाठी परवानगी द्या. त्यांना आता जसं वाटते, त्यांना रडावंसं वाटते, त्यांना वाईट वाटते, त्यांना गिल्ट वाटते, त्यांना जे काही वाटतंय ते त्यांना वाटतंय हे एक्सप्रेस होऊ देत, त्यांना एक्सप्रेस होण्यासाठी वाव द्या, जागा द्या. चौथी टीप अशी आहे, त्यांच्या मतांना गृहित धरा, त्यांच्या मतांकडे, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. आता त्या मतांवर ऍक्शन घ्यायची की नाही घ्यायची हा नंतरचा भाग आहे, हा दुसरा मुद्दा आहे, पण त्यांना त्यांचं मत मांडण्यासाठी वाव द्या, जेणेकरून आपल्या या ऍक्शन मधून त्यांना एक रिस्पेक्ट मिळेल आणि स्वतःला रिस्पेक्ट देण्याचा पॅटर्न त्यांचा तयार होईल. पाचवा मुद्दा, त्यांना ऑब्झर्व करायला शिकवा. कोणतीही भावना, कोणतंही बोलणं आधी त्यांना ऑब्झर्व करायला शिकवा. त्या सिच्युएशनकडे फक्त बघायला शिकवा, त्यावर ऍक्ट करायचं आहे, काय डिसिजन घ्यायचं आहे, पुन्हा हा एक दुसरा भाग आहे, पण सगळ्यात आधी त्यांना ऑब्झर्व करायला शिकवणं गरजेचं आहे. आणि शेवटची पण सगळ्यात महत्वाची टीप, ह्या सगळ्या टिप्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी
स्वतःसाठी पण अप्लाय करा. कारण आपण जरी पालक आहोत तरी आपल्यामध्ये सुद्धा एक लहान मूल आहे ज्याने बरंच काही सप्रेस केलेलं आहे, ज्यांनी कधी त्यांची मतं व्यक्त केलेली नाहीये, ज्यांनी भावनांना लेबल केले, कदाचित आपण आपल्या भावनांकडे बघितलेलं नाहीये, कदाचित आपल्यालाही कितीतरी भावना एक्सप्रेस करायच्या आहेत, कितीतरी गोष्टी एक्सप्रेस करायच्या आहेत, कदाचित आपल्यालाही आपल्या लहानपणी किंवा आताही तो आदर हवा आहे, स्वतःवरचं प्रेम हवं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी स्वतःलाही अप्लाय करा. आणि आपण जेव्हा आपल्याला अप्लाय करतोय तेव्हा मुलं आपल्याकडून आपोआप ते सगळं शिकतायत आणि त्यांनाही या गोष्टी करण्यासाठी वावरू. बघा जर पटत असेल तर नक्की अप्लाय करा. धन्यवाद. शुभदा भावे, टीचर ट्रेनर एंटरप्रेन्युअर आणि एक पालक.